नमस्कार। BA भाग 2 आणि सेम 3 मध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिशच्या मंत्रिमंडळाची निर्मिती, रचना व कार्य अभ्यासली होती। या आधीच्या टॉपिकमध्ये आपण घटक 1 म्हणता येईल किंवा युनिट 1 मध्ये आपण ब्रिटिशच्या राज्य घटनेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली। राज्य घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे, अलिखित घटना आहे, राजा, राजपद आणि प्रधानमंत्री हे सुद्धा आपण ऐकलं, अभ्यासलं होतं। राजा आणि राजपद यातील फरक काय आहे हे सुद्धा आपण बघितलं होतं। त्याचबरोबर राजपदाचे अधिकार आणि सत्ता आपण बघितली। त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानाची नियुक्ती कशा प्रकारे होते, त्यांची कार्य कोणती आणि त्यांची भूमिका काय हे सुद्धा आपण बघितलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये। यानंतर मंत्रिमंडळाची निर्मिती व रचना हे आपण पहिल्या युनिटमध्ये अभ्यासलं। आता आपल्याला या गोष्टी बघितल्यानंतर ब्रिटनचं कार्यकारी हे सगळ्या गोष्टींचा समावेश ब्रिटनच्या कार्यकारी मंडळात होतात। मग राजा असो, राजपद असो, प्रधानमंत्री असो की मंत्रिमंडळ असो, या सगळ्या गोष्टींना ब्रिटनचं कार्यकारी मंडळ म्हणतात। यानंतर आपल्याला पाहायचं आहे ब्रिटनचं कायदेमंडळ, ब्रिटनचं पार्लमेंट। आता आपण या आधीसुद्धा अभ्यासलं होतं की ब्रिटनचं पार्लमेंट हे द्विगृही आहे, म्हणजेच पार्लमेंटचे 2 सभागृह आहे। ये पहिलं म्हणजे लॉर्ड सभागृह, वरिष्ठ सभागृह आहे। दुसरं म्हणजे कॉमन सभागृह, कनिष्ठ सभागृह आहे। लॉर्ड सभागृह वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे, कॉमन सभागृह कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे। या दोन्ही सभागृहाच्या रचना आपल्याला अभ्यासाच्या आहे। लॉर्ड सभागृहात 2005 मध्ये काही बदल झाले, हे बदलसुद्धा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासाचे आहे। त्यानंतर 2005 नंतरचे बदल बघितल्यानंतर, कारण हा तिसरा जो मुद्दा आहे लॉर्ड सभागृहात झालेले बदल, ही बदल आपल्याला पाहायचे आहे। 2005 मध्ये इंग्लंडमध्ये कायदे दुरुस्ती झाली, सॉरी घटना दुरुस्ती झाली, आणि या घटना दुरुस्तीतूनच लॉर्ड सभागृहाच्या सदस्य रचनेत बदल करण्यात आले हे आपल्याला बघायचं आहे। दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला हाऊस ऑफ कॉमन्स, ब्रिटिश पार्लमेंटचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह, ज्याप्रमाणे लोकसभा आपली इथं शक्तिशाली आहे त्याचप्रमाणे हाऊस ऑफ कॉमन्ससुद्धा शक्तिशाली सभागृह आहे। या सभागृहाची रचना, कार्य, सभागृहाचे पदाधिकारी आणि सभागृहाचा स्पीकर किंवा सभापती हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर तिसरा घटक आहे विरोधी पक्ष, संसदीय शासन पद्धती। तर आपल्याला माहिती आहे लोकशाही शासन पद्धती विरोधी पक्ष हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो। आणि छाया मंत्रिमंडळ, शॅडो कॅबिनेट, हे सुद्धा एक महत्त्वाचं विरोधी पक्षानं त्यांचं एक छाया मंत्रिमंडळ असते, हे सुद्धा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। आणि नवीन तरतूद जे ब्रिटनमध्ये करण्यात आली ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय। या आधीचं जर तुम्ही पुस्तक अभ्यासलं, जुनं पुस्तक जर पाहिलं, तर त्या पुस्तकात तुम्हाला दिसून येईल की लॉर्ड सभागृह हे तिथचं ब्रिटिश पार्लमेंटचं सभागृह होतंच, त्याचप्रमाणे ते न्यायमंडळसुद्धा होतं, म्हणजेच न्याय देण्याचं कामसुद्धा लॉर्ड सभागृहच करत होतं। आणि हे न्याय देण्यासाठी 9 विधी लॉर्डसुद्धा निवडल्या जात होते, पण 2005 नंतर घटना दुरुस्ती करून लॉर्ड सभागृहाकडून तो अधिकार काढून टाकण्यात आला आणि नवीन सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती ब्रिटनमध्ये करण्यात आली। या सगळ्या गोष्टी आपल्याला सविस्तरपणे या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासाच्या आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पहिली जी जे घटक आहे लॉर्ड सभागृह ब्रिटिश पार्लमेंटचं, द्वितीय सभागृह वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह हे आपल्याला अभ्यासाचं आहे, त्याची रचना, अधिकार आणि कार्य, आणि लॉर्ड सभागृहात झालेले बदल, हे सगळ्या गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासू। धन्यवाद।